कोकणामध्ये सतत पडत असणाऱ्या पावसामुळे खेड तालुक्यातील नारंगी येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. आपल्याबरोबर खेड मंडणगड दापोली तालुक्याचे माजी आमदार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नारंगी परिसरातील आजूबाजूच्या दोन्ही गावाला पुराचा फार मोठ्या प्रमाणात तडका बसला आणि मग हे सगळं पाणी पुरात शेतीमध्ये घुसल्यानं आणि सततच्या पावसानं पिकं संपूर्ण भात पीक पाण्याखाली गेले असल्यानं एकही शेतामध्ये त्याच्यामध्ये भाताचं रोप त्याच्यामध्ये चांगलं राहिलेलं नाही आणि म्हणून शेती सगळी पाण्यानं कुजली असताना त्याचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू आहेत, तलाट्यानं त्याच्यामध्ये पंचनामे केलेले आहेत. दरवर्षीच्या पुराचा फटका फार मोठ्या प्रमाणात होत असताना जगबुडी नदीचा गाळ काढण्याच्या बाबतचं सातत्यानं त्या ठिकाणी बोललं जात आहे. जगबुडी नदीचा गाळ काढण्यासाठी सुद्धा राज्य शासनाकडून गेल्या वर्षी 50 लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर जलसंपदा विभागाकडे देण्यात आले आणि जलसंपदा विभागानं त्या ठिकाणी काम न करता ते पैसे तसेच त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्याने ते पैसे त्यांच्याकडे असताना आम्ही पाठपुरावा केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आपण नदीतपासून त्याच्यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांना घेऊन तिथे सर्व नागरिकांना घेऊन खेडमध्ये आंदोलन केलं आणि हे आंदोलन केलं असताना माहिती मिळाली की 50 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत आणि तसंच त्याच्यामध्ये ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर साहेब असतील, तिथे मकरंद अणसपुरे असतील यांच्याकडे त्याच्यामध्ये संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की तुम्ही डिझेलला आम्हाला पैसे द्या, आम्ही कोकलन आणि मशिनरी डंपर वगैरे असतील ते सगळं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून देऊ, आज देतो उद्या देतो असं करत करत त्यांनी त्या ठिकाणी पाऊस संपेपर्यंत त्याच्यामध्ये काय त्या ठिकाणी काम केलं नाही आणि म्हणून महाडमध्ये पाण्याची पातळी यावर्षी वाढली नाही, चिपळूणमध्ये सुद्धा निम्याधिक सुद्धा पातळी झाली नाही, परंतु खेड जगबुडीचा नदीचा गाळ न काढल्यानं जवळजवळ पाण्याच्या पातळीच्या दुप्पट पाणी त्याच्यामध्ये शहरामध्ये आल्यानं भात शेती आल्यामुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं आज झालेलं दिसतंय आणि म्हणजे सर्वस्वी या ठिकाणी प्रशासन जबाबदार आहे. इथल्या या ठिकाणी निवडून गेलेले लोक सातत्यानं सांगत आहेत की आम्हाला त्या खेड आणि मंडणगड महाड आणि चिपळूणला तिथं त्याच्यामध्ये कधी कामं मंजूर झाली पण आम्हाला त्या ठिकाणी आमच्यावरती अन्याय केला. खरं तर पैसे दिलेच होते परंतु त्याच्यामध्ये एप्रिल मेला हे लोक कोण बोलले नाहीत आणि एप्रिल मेला न बोलणारे लोक आता जून जुलैला पावसाळा या ठिकाणी आल्यानंतर आता बोलायला लागलेत की आम्हाला अशी फसवणूक झाली. मागच्या काळामध्ये राष्ट्रवादीने फसवणूक केली, अजित पवार फसवणूक केली म्हणून त्याही बोंबलणारे लोक आता तर अजितदादा झालेत आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्या नागरिकांनी त्याच्यामध्ये ठरवले पाऊस संपल्यानंतर आपलं हे पुराचं जे नुकसान होतं आहे स्वतः त्या ठिकाणी मशिनरी देऊन व्यापाऱ्यांनी सांगितलं आम्ही लोकवर्गणी काढून त्याच्यामध्ये तिथला गाळ आपण त्याच्यामध्ये काढून घेऊ, वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पाठपुरावा करून ज्या ज्या संस्था असतील त्याला मदतीला घेऊ आणि खेड शहराचा एकदा कायमस्वरूपी तो गाळ काढून त्याच्यामध्ये पाण्याच्या पासून या पुरापासून खेडला कसं वाचवता येईल, बाजूच्या शेतकऱ्यांना कसं वाचवता येईल, व्यापाऱ्यांना कसं वाचवता येईल यासाठी सगळ्या नागरिकांनी या ठिकाणी एकत्र येऊन त्याच्याबद्दल निर्णय घेतलेला आहे. मी या सगळ्या नुकसानीच्या बाबत दरवर्षीच पाऊस येतो आणि नुकसान दरवर्षीच होते, दरवर्षी शासन पंचनामा करतं परंतु त्याला गुंठ्याला 10 आणि 20 रुपये देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करत आलेलं हे सरकार आहे. यापूर्वीचं सरकार देखील त्याच पद्धतीनं करत आले आणि म्हणून या झालेल्या संपूर्ण शेतीचं नुकसान झालेले पंचनामे त्या पंचनाम्याप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत द्यावी अशी शासनाला विनंती त्या ठिकाणी करेल. मी शेतकरी दिलीप भिकू कदम चिंचगड प्रभूवाडी. हा नदीचा गाळ न काढल्यामुळे पुराचं पाणी वाडीमध्ये आतमध्ये पण येत आहे आणि आत्ता जवळजवळ ह्या आमच्या चिंचगड प्रभूवाडी नारंगी नदी तिसे भडगाव खारी वगैरे असं नाही म्हटलं तर पंचनाम्यामध्ये कमीत कमी 150 ते 200 एकर जमीन खराब झालेली प्राथमिक दिसते इथे आणि पंचनामे चालू आहेत. आता पंचनामे शासनाकडे आम्ही एवढीच की थोडंफार आम्हाला त्यांनी मदत करावी. आता कुठे भाताची रोपं मिळणार नाहीत लावणीसाठी शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. या नदीचे जर गाळ काढलेलं असतं तर शेतकऱ्यांचे नुकसान कमी प्रमाणात झाले असते, तरी या नदीचे गाळ काढण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडनं केली जाते. समीर पिंपळकर, कोकण मराठी 24 तास, खेड.